लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धूम सोशल मीडियावर तर सुरूच आहे, मात्र दुसरीकडे रस्त्यावर प्रचारासाठी पक्षांचे झेंडे वापरले जातात आणि ते झेंडे लावण्यासाठी काठ्यांची गरज लागते. मग या निवडणुकीच्या काळात या काठ्यांची मागणी सुद्धा वाढतीये. 2019 लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात सुरू आहेत. यामध्ये आपल्याला प्रत्येक पक्षाचे झेंडे पाहायला मिळतात. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात या झेंड्यांसाठी काठ्या येतात कुठून असा प्रश्न आपल्या मनात येतो ना. चला तर मग पाहूयात या काठ्या बनतात कशा आणि बनवतो कोण. लोकसभा निवडणुकीची धूम सगळ्या सर्वत्र रंगत आहे. रस्त्यावरील शक्ती प्रदर्शन करण्यासाठी पक्षांच्या झेंड्यासाठी लागणाऱ्या काठ्यांची मागणीही वाढत आहे आणि त्या काठ्या तयार करण्यासाठी बुरुड समाजातील कारागीरही तयारीला लागले आहेत. त्यापैकी काही आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. काका, काय सांगाल की लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे आणि काठ्यांची मागणी वाढते झेंड्यांसाठी, काय कसा व्यवसाय चाललाय आता? भरपूर चाललाय व्यवसाय, भरपूर कामटे मागते आहेत, बांबू मागते आहेत, शेंडे, झेंडे लावण्यासाठी. फक्त झेंड्यांसाठीच राजकीय पक्ष इथे येतो, त्यानंतरून काय होत? लवकर येत नाही, कशालाच येत नाही आमच्याकडे. काका, काय सांगाल, आधीचं वातावरण कसं होतं आणि आताचं एकंदरीत वातावरण कसं आहे? आता पूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या त्या भरपूर प्रमाणात म्हणजे काट्यांची मागणी होत होती. सध्या काय म्हणतात त्याला की सोशल मीडियामुळं आहे ना प्रमाण कमी झालेलं आहे त्याचं, पण तरी बिन शक्ती प्रदर्शनासाठी बांबू हा आणि काट्या प्रमाण जेमतेम आहे, म्हणजे आहेत, प्रचंड मागणी आहे त्याला. कारण एकच पक्ष येत नाही, ते अनेक पक्ष, म्हणजे सगळे जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षांकडनं मागणी आहे काठ्यांची. साधारण काठ्या कशा तयार केल्या जातात, कशा प्रकारे केल्या जातात? बांबूच्या काठे जे आहेत ते 2 फुटापासून तर 10 फुटापर्यंत आम्ही पुरवतो. आता 2 फूट काठी जर पाहिजे असेल तर बांबू फोडून आम्ही ती काठी तयार करतो आणि 10 फूट पाहिजे असेल तर अख्खा बांबूच आम्हाला द्यावा लागतो. मग 5 फुटापासून तर 10 फुटापर्यंत हा बांबूचा वापर, बांबू जो वरचा शेंडा जो भाग आहे तो आम्ही वापर करतो 5 ते 10 फुटापर्यंत. आणि 2 फुटापासून तर 4 फुटापर्यंत बांबूपासून तयार होणाऱ्या पट्ट्या, अशा पद्धतीने ती झेंड्याची काठी म्हणून पुरवल्या जाते. साधारण कशा प्रकारे मागणी होते, काय म्हणजे किती, म्हणजे कशी मागणी केली जाते, कुठला पक्ष कितपत काठ्या घेऊन जातो, काय घेऊन जातो? आता कसं आहे, ज्या ज्या त्याच्या ताकदीवर मागणी असती, कोण 1,000 काठी नेतो, कोण 2,000, कोणी 5,000, अरे जशी ताकद असेल तसा यूज करतो. आणि सध्या म्हणजे पैसा किती खर्च करायचा ह्याच्यावर अवलंबून निवडणूक आहे, म्हणून प्रमाण त्याचं जेमतेम. जसं काका मला सांगा, प्रबळ ताकदवान पैशानी जो पक्ष जितका ताकदवर असेल तितक्या मागण्या त्यांच्या असतात त्याच्या, असं आहे. काका, बुरुड समाज हा गेल्या अनेक वर्षापासून इथे राहतो आहे, काठ्यांचा तयार केला जातो, व्यवसाय करत आहात, नेमकं काय तुमच्या मागण्या एकंदरीत काय आहेत? तसं जर बघितलं तर आजपर्यंत ना भरपूर लोक येऊन जातात, भरपूर मुलाखती घेऊन जातात, फोटो काढून घेतात, काही चौकशी करतात. आणि प्रत्येक वेळेला मी सांगत असतो की गेले 150 वर्ष झाली आम्ही या ठिकाणी राज्य करतो आहे, दिवस काढतो आहे. आता काळ तो 6 पिढ्यांचा काळ लोटला गेला, त्यापूर्वी काय असणार आहे, तो काय त्यावेळेचा विषय असणार आहे. आज परिस्थिती जेमतेम आहे, पण आज सरकारला जी मागणी आहे की आज आमचं आम्हाला जागा अपुरी पडते की जे जागा इतकी अपुरी पडते की काय आम्ही मालही बांबू काय उभी करू शकत नाही, एवढीशी जागा आहे आमची. म्हणजे इतका काळ संभळत आलो आहे, इतका दिवस संभळत आलो आहे, आता पिढ्यान पिढ्या होत आल्यात. प्रत्येक समाजाचं
कुठंतरी काहीतरी न्याय मिळाला आहे, पण आम्हाला अजूनपर्यंत काही न्याय मिळालेला नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो, या बुरुड समाजाच्या मागण्या पूर्ण करेल का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, पुणे.